लक्ष दिल्याचं आता दिसतंय. एकूण सभा असतील किंवा या दौरे असतील ते वाढलेले दिसतात. नाही आता हे बघा, निवडणुका आल्या ना की प्रत्येक नेत्याला आपली पार्टी चार्ज करण्यासाठी फील्डवर जावं लागतं. आणि माननीय पवारसाहेबांचा जर स्वभाव पाहिला, पवारसाहेबांची काम करायची पद्धत पाहिली, तर ते खूप निवडणुकीच्या वेळी ॲक्टिव्ह होतात आणि त्यांच्या त्या कार्यकर्त्यांमध्ये, त्यांच्या केडरमध्ये, त्यांच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्यामध्ये किंवा त्यांच्यात नव्यानं आलेले जे काही लोक आहेत ह्या सगळ्यांच्यामध्ये ती ऊर्जा द्यायसाठी पवारसाहेबांना ह्या वयामध्ये फील्डवर उतरावं लागतं. ह्याचा अर्थ त्यांची सेकंड रँक जी आहे त्यांच्याकडं, जे आता आमच्याकडं बघा, आमच्याकडं पण खाली कार्यकर्त्यांचं केडर आहे, आमचे कार्यकर्ते सक्रिय असतात, कार्यकर्ते लोकांच्या मध्ये जातात, पण सेकंड रँक जी त्यांची आहे, दुसऱ्या तिसऱ्या फळीतले जे नेते मंडळी आहेत पवारसाहेबांच्या, ते कुठंतरी कमी पडतायत, म्हणून पवारसाहेबांना जावं लागतंय, हा त्याचा अर्थ आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.